मित्रांनो नमस्कार राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची मिळून दोन लाखाहून अधिक पदे रिक्त असल्याचे वास्तव उघड झाले आहे रिक्त असलेल्या पदांपैकी एक लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकोणतीस पदे सरळसेवेने तर अठ्ठावन्न हजार आठशे चौसष्ट पदे पदोन्नतीने भरायची आहेत या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया कधी होणार याची राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना प्रतीक्षा आहे काय आहे ही बातमी हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपण विनायतीस या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा सोबत बेलायकून प्रेस करून ऑल निवडा म्हणजे अशाच प्रकारच्या शैक्षणिक अपडेट्सचं स्पर्धा परीक्षेची तयार करण्यास आपणास मदत भेटेल चला तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गेल्या काही वर्षातील राज्यातील रिक्त पदांचा आकडा वाढत असूनही राज्य शासनाकडून ही पदे भरण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर सुरेश गजलवार यांनी माहिती अधिकारात वर्ग एक ते वर्ग चारच्या रिक्त पदांचा तपशील राज्य शासनाकडे मागितला होता सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय विभागाकडून माहिती संकलित करून त्या अर्जाला दिवस एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस अखेर राज्य शासकीय कार्यालय आणि जिल्हा परिषदामध्ये दोन लाखाहून अधिक पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र काही विभागाकडून माहिती उपलब्ध न झाल्याने त्या विभागातील रिक्त पदांचा समावेश आकडेवारीत नाही राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळून दहा लाख नव्याण्णव हजार एकशे चार मंजूर पदे आहेत त्यातील सात लाख ऐंशी हजार पाचशे तेवीस पदे सरळसेवेची तीन लाख अठरा हजार पाचशे एक्क्याऐंशी पदे पदोन्नतीची आहेत त्यापैकी आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अकरा पदे भरलेली आहेत तर दोन लाख एकशे त्र्याण्णव पदे अद्याप रिक्त आहेत त्यापैकी एक लाख एकेचाळीस हजार तीनशे एकोणतीस पदे सरसेवेने तर अठ्ठावन्न हजार आठशे चौसष्ट पदे पदोन्नतीने भरावीचे असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे एकूण रिक्त पदांपैकी राज्य शासकीय कार्यालयाची रिक्त पदे एक लाख त्रेपन्न हजार दोनशे एकतीस जिल्हा परिषदांची रिक्त पदे चौसष्ट हजार नऊशे बासष्ट आहेत मित्रांनो सर्वाधिक रिक्त पदे असलेल्या विभागामध्ये गृह विभाग आघाडीवर आहे ग्रह विभागातील चोवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी सार्वजनिक आरोग्य विभागात वीस हजार पाचशे चव्वेचाळीस जलसंपदा विभागात वी वीस हजार आठशे त्र्याहत्तर पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे राज्य शासकीय कार्यालय आणि जिल्हा परिषदांची मिळून लाखो पदे रिक्त असताना राज्य शासनाकडून कंत्राटी भरती करून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे मात्र रिक्त पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अर्थात एम पी सी मार्फत भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे शासकीय कार्यालय आणि जिल्हा परिषद मिळून वर्ग अ ची दहा हजार पाचशे पदे वर्ग ब ची वीस हजार नऊशे नव्याण्णव पदे वर्ग क ची एक लाख सत्तीस हजार सातशे पाच पदे वर्ग ड ची चाळीस हजार नऊशे चव्वेचाळीस पदे रिक्त आहे मित्रांनो लोकसत्ता प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश गझलवार माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे या संदर्भात काय मत आहे बघा राज्य शासनाने डिसेंबर दोन हजार एकोणीस अखेरच्या रिक्त पदांची माहिती दिलेली आहे त्यामुळे त्यापुढील पुढील दीड वर्षात आणखी काही पदे रिक्त झालेली असतील महापरीक्षा संकेतस्थळाद्वारे पस्तीस हजार पदांची भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यामुळे रिक्त पदांच्या आकडेवारी तीन लाखाच्या घरात जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असूनही शासन भरती प्रक्रिया राबवत नसल्याने प्रशासनावर ताण येतो त्याशिवाय स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना संधी मिळत नाही कंत्राटी पद्धतीने भरली जाणारी पदे ठराविक काळापुरती असल्याने ती पदेही रिक्त होतात त्यामुळे रिक्त पदांवर शासनाने केवळ एम पी सीद्वारेच भरती प्रक्रिया राबवावी